मुलांनी टीव्ही तसेच मोबाईल पासून दूर राहावे, घराबाहेर जाऊन शारीरिक व्यायाम करावेत या उद्देशाने पार्श्व महिला फाउंडेशन तर्फे शालेय मुलांसाठी स्पोर्ट्स डेचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये जवळपास 7 वेगवेगळ्या शाळेतील मुलांसह दिव्यांग मुलेही सहभागी झाले होते। आजकाल लहान मुलांच्याही हातात स्मार्टफोन दिसत आहे। फोनमध्ये यूट्यूब आणि गेम्स कुठे आहेत ते कसे वापरायचे हे सर्व मुले काही मिनिटातच शिकतात, म्हणून ते मोबाईलचा जास्त वापर करतात। मात्र मोबाईलच्या अधिक वापरामुळे त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे मुलांनी टीव्ही किंवा मोबाईल पासून दूर राहावे, तसेच घराबाहेर जाऊन शारीरिक व्यायाम करावेत या उद्देशाने पार्श्व महिला फाउंडेशन तर्फे शालेय मुलांसाठी स्पोर्ट्स डेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पोर्ट्स डे मध्ये वेगवेगळ्या 7 शाळांमधील मुलांनी सहभाग घेऊन खेळाचा आनंद लुटला, तसेच दिव्यांग मुले देखील या स्पोर्ट्स डे मध्ये सहभागी झाले होते। यावेळी लिंबू चमचा, पोती उडीत धावणे, आर्मी ऍक्टिव्हिटी, बलून गेम यासारख्या मजेदार खेळांमध्ये मुले सहभागी होऊन खेळात दंग झाले होते। यावेळी फाउंडेशनच्या अध्यक्षा बसंती जैन, काजल देधिया, पायल कोठारी, प्रीती मुनोत, आकांक्षा बांठिया, मयुरी परमार, मनाली परमार, पूजा मरलेचा, पूजा सोलंकी, प्रतिभा डांगी, संजय जैन, मित्रमंडळाचे अध्यक्ष संजय जैन, मोतीलाल जैन, पत्रकार प्रशांत शेडगे, मेवाड महिला मंडळाच्या सदस्या, शिक्षक व शालेय विद्यार्थी उपस्थित होते। खेळानंतर मुलांना पार्श्व महिला फाउंडेशनतर्फे खाऊचे वाटप करण्यात आले होते। पार्श्व उमेद सामाजिक संस्था दरवेळी गरीब मुलांसाठी, गरजू मुलांसाठी काही ना काही नेहमी काही ना काही असं स्पोर्ट्स वगैरे किंवा त्यांना काहीतरी वाटणं, पुस्तकं वगैरे असं काही ना काही प्रोग्राम ऑर्गनाईज करत असतो। यावेळी आम्ही मुलांना काय ठरवलं तर मुलं टी व्हीमध्ये आणि मोबाईलमध्ये फार जास्त अडकलेली असतात, मग आम्हाला त्यांना बाहेर काढायचं होतं, म्हणून आम्ही स्पोर्ट्स डे ठेवला। मग हा काजल मनोज डेडिया जी आमची ग्रुपची मेंबर आहे, तिने आम्हाला हा टर्फ मिळवून दिला आणि याच्यामध्ये आम्ही मुलांसाठी भरपूर विविध प्रत्येक प्रकारचे स्पोर्ट्स घेतात सगळे। तर त्याच्यामध्ये काय तर निंबू चमचा, आपलं पोते शर्यत किंवा रनिंग किंवा अजून त्यांना आपलं म्युझिक चेअर वगैरे असं प्रत्येक भरपूर काहीतरी गेम मुलांसाठी घेतली। मग त्यांच्यासाठी आम्ही टी शर्ट्स वगैरे आणले, म्हणजे जेवणाची व्यवस्था वगैरे केली, थोडं स्नॅक्स वगैरे त्यांच्यासाठी ठेवले, मेडल्स वगैरे आणलेत आणि आमच्या समाजातली भरपूर लोकं त्यांना हे करण्यासाठी म्हणजे इन्करेज करण्यासाठी येणार आहेत आणि ते सगळ्यांना मुलांना मेडल्स वगैरे घालणार आहेत आणि म्हणजे प्रत्येक सर आलेत, प्रत्येक टीचर, म्हणून एकूण 7 शाळा आपल्याकडे आहेत। त्याच्यामध्ये कर्णबधीर शाळासुद्धा आहेत, त्याच्यातली पण 4 मुलांना आम्ही बोलवलं, कारण आम्हाला फक्त एकाच शाळेत जाऊन हे करायचं नव्हतं तर आम्हाला कमीत कमी 7 ते 8 शाळा किंवा जास्तीत जास्त शाळेतल्या मुलांना बोलवून जास्तीत जास्त हे करून घ्यायचं होतं। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।